नवाब मलिकांना जो न्याय तो प्रफुल्ल पटेलांना का नाही असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलाय. युतीत असताना पंतप्रधान मोदींनी मुंबईतल्या सभेत पटेलांच्या मिरची सोबतच्या व्यवहाराबाबत उल्लेख केला होता. त्याबाबत आता भूमिका स्पष्ट का केली नाही असा सवालही त्यांनी केलाय. तर मलिकांसारखे आरोप असल्यास तो न्याय लागू होणार असा दावा फडणवीसांनी केलाय. नवाब मलिकाने एक न्याय लावणार असाल तर तोच न्याय प्रफुल्ल पटेलना लावून त्यांच्यापासून तुम्ही अंतर ठेवणारत की नाही. आणि जी मालमत्ता इकबाल मिर्चीची म्हणून त्यांच्याबरोबर व्यवहार केला म्हणून स्वतः माननीय पंतप्रधान मला आठवते कारण तेव्हा आमची युती होती बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या सभेत बोलले होते की कुछ लोग मिर्ची का व्यवहार करते व्यापार करते है कुछ लोग मिर्ची से व्यापार करते है. तर आता ज्यांनी मिर्ची बरोबर व्यापार केलेला आहे त्यांच्याबरोबर हा सत्तेचा व्यापार तुम्ही चालू देणार आहात की त्यांच्यावरती त्यांची जी मालमत्ता ईडीने जप्त केली ती सगळी लक्षात घेता त्यांच्यावरती तुम्ही कारवाई पुढे चालू ठेवणार आहात की नाही हे सुद्धा आम्ही प्रश्न विचारले त्याची वाट बघतोय. जो न्याय नवाब मलिकांना आहे नवाब मलिकांसारखा आरोप त्यांच्यासारखी जेल त्यांच्यासारखी परिस्थिती ही इतर कोणाची असेल तरी त्याच्यावर तोच न्याय लागला पाहिजे हे आम्ही सांगू. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24